अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संत सेवालाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। ते त्वरित मागे घेण्यात यावे या मागणीसाठी जामनेर तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे तसेच जामनेर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले। जामनेर मंडलातील तहसीलदार अरुण शेवाळे साहेब यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेश चव्हाण सर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। या आघाडी शासनाचा अजब आणि गजब कारभार कशा पद्धतीने चालू आहे हे महाराष्ट्रातील तमाम जनता पाहतेच आहे। गेल्या अनेक दिवसापासून संजय राऊत असतील, राज्याचे अनेक मंत्री असतील, हे प्रचंड मोठमोठ्या जाहीर सभा घेतात, मोठमोठ्या प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि त्यांच्या कार्यक्रमाला कुठेही कोरोना वगैरे जसा काही घाबरतो अशा पद्धतीने ते वागतात। परंतु आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत सेवालाल महाराज असतील, संत रविदासजी असतील, अशा अनेक महात्म्यांच्या जयंत्यांच्या निमित्तानं जेव्हा कुठेतरी कार्यकर्ते एकत्र येतात, कारण तो प्रखर राष्ट्राभिमान लोकांना जोपासायचा असतो आणि अशा माध्यमातून जेव्हा जनता स्वतःहून एकत्र येते, कोणी आवाहन न करता एक प्रेरणा घेण्यासाठी लोक जेव्हा अभिवादन करण्यासाठी त्या सभांना येतात आणि कार्यक्रम सादर करतात, त्यावेळेस मात्र जनतेवर गुन्हा दाखल करण्याचं काम आणि पाप हे आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। जामनेर शहरामध्ये प्रचंड संख्येने संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं लोकांनी स्वतःहून एकत्रित येऊन जयंती साजरी केली आणि त्याचप्रमाणे काल परवाच झालेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त देखील अनेक लोक स्वतःहून त्यांना कुणी आवाहन केलेलं नसताना देखील लोकांना प्रेरणा घ्यायची आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि आराध्य दैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी, समाजापुढे एक द्योतक मांडण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा मात्र हे सरकार खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। निश्चितच याचा करावा तेवढा निषेध हा कमी पडणार आहे। परंतु याच्या सभा बघा तुम्ही, 2-4 दिवसापूर्वी संजय राऊत यांनी शिवसेना भवनामध्ये प्रचंड मोठी संख्या गर्दी जमा करून या नियमांचं उल्लंघन केलं, त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही असे अनेक नेते सांगता येतील, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, सेनेचे, की त्यांनी या नियमांचं उल्लंघन केलं, गर्दी जमा केली, परंतु त्यांच्यावर कुठलंही बंधन त्या निमित्तानं लावण्यात आलं नाही। परंतु शिवभक्त आणि सेवालाल महाराजांचे भक्त आपल्या जेही प्रेरणास्रोत असतील, आपल्या देशाचे जे आराध्य असतील, त्यांची पूजा अर्चना करण्यासाठी किंवा त्यांची जयंती साजरी करण्याच्या निमित्तानं जेव्हा लोक एकत्रित येतात लगेच गुन्हे दाखल करतात। म्हणून माझं हेच म्हणणं आहे, जसं पूर्वी म्हटलं होतं की लोकमान्य टिळकांनी या सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का, तर तसंच पद्धत ही आता या आघाडी सरकारच्या माध्यमातून होते, जनतेची दिशाभूल करण्याचं, जनतेला अगदी कोंडीत पकडण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। अनेक प्रश्न निर्माण झालेले या सरकारच्या काळात, शेतकऱ्यांना आजही विम्याचे पैसे मिळत नाही आहे, शेतकऱ्यांच्या अनुदानं खात्यात जमा झालेले नाही आहे, त्याचबरोबर वीज मंडळाचा भोंगळ कारभार चालू आहे, शेतकरी अनेक दिवसापासून 2-2 महिने ट्रान्सफॉर्मरसाठी फिरत आहेत आणि हे सगळे कामं बाजूला ठेवून अनेक विकासाचे कामं या सरकारच्या काळात थांबलेले आहेत। अशी परिस्थिती असताना केवळ आणि केवळ
यांच्या पद्धतीने कसं तरी राज्य चालवायचं आणि जनतेची अडवणूक करायची हे धोरण या सरकारचं असल्यामुळे हे जे गुन्हे त्यांनी दाखल केलेले जनतेवर आणि शिवभक्त आणि सेवालाल भक्तांवर ते गुन्हे तातडीने शासनाने मागे घ्यावेत ही विनंती करण्यासाठी आणि तसं निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय तहसीलदारांना आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आज निवेदन दिलेलं आहे. या सरकारने जर हे गुन्हे मागे नाही घेतले तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन याच्यापुढे करण्यात येईल असं आवाहन आम्ही या निमित्तानं करतो. संपतो जय जय महाराज. शिवाजी महाराज समाजाला दिशा देऊन दशेतून दिशेत आणणारे संत श्री सेवालाल महाराज, संत श्री रोहिदासजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यामध्ये प्रशासनाच्या मार्फत ज्या प्रकारे सेवाभक्त शिवभक्त यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आदरणीय आमदार श्री गिरीशभाऊ महाजनांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी सर्व मार्गदर्शक मंडळ यांच्या समवेत आम्ही माननीय तहसीलदार महोदय साहेबांना निवेदन देत आहोत की महापुरुषांची जयंती या महाराष्ट्रामध्ये सोहळ्याच्या स्वरूपामध्ये साजरी केली जाते. सोहळ्याच्या स्वरूपामध्ये उत्सवाच्या स्वरूपामध्ये साजरी केली जात असताना त्यांच्यावर जर का शिवभक्तांवर सेवाभक्तांवर जर का अशा प्रकारचे गुन्हे नोंदवून कुठेतरी वैचारिक निर्बंध लादण्याचा हा प्रकार आहे का हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. आजपर्यंत आपण कोरोना होता त्यामुळे जयंतीचे सर्व नियम कायदे आपण पाळलेत परंतु कुठेतरी कोरोना आता संपण्याच्या मार्गावर असताना आणि कुठेतरी आपण लसीकरणामध्ये महाराष्ट्र नंबर एकचं राज्य होत असताना आजही जर का अशाच प्रकारचे निर्बंध जर का आमच्या महापुरुषांच्या जयंती आणि सोहळ्यात लागत असतील तर हा कुठेतरी वैचारिक निर्बंध लागण्यासारखा आहे. ही महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आणि महापुरुषांची भूमी म्हणून संबोधण्यात येते आणि या संतांच्या आणि महापुरुषांच्या भूमीमध्ये संत आणि महापुरुषांची जयंतीचा सोहळा हा एका उत्साहाच्या सोहळ्यासारखा साजरा केला जातो आणि या उत्साहाच्या सोहळ्याच्या माध्यमातून महापुरुषांनी दिलेलं ज्ञान आणि आदर्श नवीन पिढीला त्या ठिकाणी आपण हस्तांतरित करत असतो. आज नवीन पिढीचं कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक नुकसान झालेलं असताना कुठेतरी आता वैचारिक नुकसान सुद्धा या निर्बंधामुळे होत आहे का काय असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत आहे. म्हणून या माध्यमातून जर का प्रशासनाने हे गुन्हे जर का त्वरित मागे घेतले नाही संत सेवालाल महाराज जयंती उत्सव सोहळ्यामध्ये दाखल झालेले गुन्हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यामध्ये दाखल झालेले गुन्हे जर का प्रशासनाने लागलीच मागे घेतले नाही तर लोकशाहीच्या मार्गातून आणि आदरणीय आमदार श्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीच्या मार्गातून मोठं जनआंदोलन उभारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जय हिंद जय भारत. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.